नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आदिवासी विभागामार्फत ज्या स्वयंसेवी संस्था असतात त्या संस्थांना कोणकोणते प्रोजेक्ट मिळणार आहेत आणि कशा प्रकारचे काम मिळणार आहेत त्याची माहिती आपण आज पाहणार आहोत। तर आदिवासी विभागाचे न्यूक्लियस बजेट योजना 2022-23 नोटिफिकेशन आलेलं आहे आणि याची शेवटची तारीख आहे 18 मे 2023। तर आपण पाहू शकता या योजनेअंतर्गत या बजेटमध्ये ज्या सेवाभावी संस्था आहेत त्यांना गट क मानवी संसाधन संपत्ती व विकास योजना कल्याणात्मक योजना या अंतर्गत प्रशिक्षण योजना राबवण्यासाठी इच्छुक सेवा पुरवठादार आणि स्वयंसेवी संस्थाकडून आवेदन मागवण्यात येत आहे। तर यामध्ये आपण पाहू शकता यामध्ये योजना आहे शासकीय आदिवासी कन्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना कला गुणांना वाव देणे, फॅशन डिझाईन हस्तकला कौशल्य विषयक बाबीच्या कार्यशाळा आयोजित करणे। त्यानंतर दुसरी योजना आहे आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींना आदिवासी समाजाची पारंपरिक कला जोपासण्यासाठी संगीत कला विषयक शास्त्रीय संगीत व सुगम संगीत कार्यशाळांचे आयोजन करणे। त्यानंतर तिसरी योजना आहे आदिवासी शाळेतील 5वीमधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा नवोदय विद्यालय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणे। त्यानंतर चौथी योजना आहे आदिवासी लाभार्थ्यांच्या घरी 2 ते 5 विद्युत जोडणी करणे, विद्युत मीटर देणे। त्यानंतर 5वी योजना आहे शासकीय अनुदानित आश्रमशाळेतील 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना बिझनेस डेव्हलपमेंट एम्प्लॉयमेंट टेक्निक्स बाबत कार्यशाळांचं आयोजन करणे। त्यानंतर 6वी योजना आहे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिल्ली बोर्डप्रमाणे उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे। त्यानंतर 7वी योजना आहे गोंडवना साम्राज्ञी दुर्गावती या महानाट्याचा प्रकल्प कार्यालयाच्या क्षेत्रात प्रयोग सादर करणे। त्यानंतर 8वी योजना आहे शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील इयत्ता 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास कार्यशाळांचे आयोजन करणे। तर हे सर्व प्रोजेक्ट्स संस्थांना देण्यात येणार आहेत। त्यासाठी सेवा पुरवठादार किंवा स्वयंसेवी संस्थाकडून आवेदन मागवण्यात येत आहे। याचे विहित आवेदनपत्र आदिवासी विभाग कार्यालयाकडे उपलब्ध आहे। तर संस्थेला लागणारी कागदपत्र काय काय आहेत ते पण या ठिकाणी आपण पाहूया। संबंधित संस्थेकडं संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र पाहिजेत, संस्था चालू असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे। त्यानंतर संस्थेचे मागील 3 वर्षाचे 2019-20, 2021-22 आणि 2021-22 या वर्षाचे ऑडिटचा अहवाल लागणार आहे। तसेच यापूर्वी शासकीय प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत जोडावायचे आहे। संस्थेकडे प्रस्तावित प्रशिक्षण संस्थेसाठी पुरेसे प्रशिक्षक वर्ग कर्मचारी आहे का ह्याची यादी पण जोडायची आहे। बँकेचे गॅरंटीसह सॉलन्सीसह 5 लाख रुपयाची लागणार आहे। जाहिरातीच्या 3 महिन्याच्या आतील असावा। त्यानंतर संस्थेचे पॅन कार्ड आणि संस्थेचे GST प्रमाणपत्र लागणार आहे। तर एवढ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून कोणतीही सेवाभावी संस्था आदिवासी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात आणि आपल्या संस्थांना काम मिळवू शकतात। तर याची लास्ट तारीख आहे 18 मे। तो आपल्याला 18 मेपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत। तर माहिती नक्कीच तुम्हाला आवडलेली असेल। आपण चॅनलवरती नवीन असाल, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच प्रकारचे नवनवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। या ठिकाणी थांबूया। थँक्यू।